वेलकम टू सखी। सर्वांचे सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे। मे महिन्याच्या या कडक उन्हाळ्यामध्ये आपल्याला सुके नारळ खाऊ वाटत नाही, शक्यतो आपण ओल्या नारळाचाच वापर करतो। भाजीमध्येही आपण ओले नारळ जास्त वापरतो। एका वेळेला आपण एक नारळ वापरत नाही, अर्धे तरी नारळ आपले शिल्लक राहते आणि ते शिल्लक राहिलेले नारळ साठवण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो। याच प्रश्नाला एक पर्याय म्हणून मी आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला पडणारा हा प्रश्न कायमचा सुटला जाईल। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूयात। या ठिकाणी मी दोन मोठे नारळ व्यवस्थित असे फोडून घेतलेले आहेत आणि त्याचे तुकडे करून घेतले आहेत। काही तुकडे मोठे आहेत आणि काही तुकडे खूप असे छोटे आहेत। नारळ खूप कडक होते पण खूप छान होते, फ्रेश होते, म्हणून मी ते दोन्ही नारळ एका वेळेला फोडून घेतले आहेत। आपण आता हे दोन्ही नारळ कसे स्टोअर करायचे हे पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपण हे जे नारळ फोडून घेतलेले आहेत ते नारळ अतिशय व्यवस्थित असे क्लीन करून घेणार आहोत, धुवून घेणार आहोत, कारण नारळ फोडताना त्यावरती थोडेसे जे साल आहे ते चिकटले जाते किंवा थोडीशी जी घाण आहे ती चिकटली जाते। ती नारळाचीच असते, ती वेगळी अशी नसते। आपण आता नारळ व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेऊया। सर्वप्रथम आपण नारळाचे जे मोठे मोठे काप आहेत ते स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे नारळाचे काप स्टोअर करायचे आहेत त्या भांड्यामध्ये अगोदर मोठे मोठे जे काप आहेत ते धुवून खालच्या साईडला मोठे काप असे व्यवस्थित धुवून स्वच्छ त्या भांड्यामध्ये ठेवून घेणार आहोत आणि वरच्या साईडला जे छोटे काप शिल्लक राहतील आपले ते वरील भागामध्ये ठेवणार आहोत। कमीत कमी हे अर्धा किलो तरी नारळ असेल। हे आपण कमीत कमी 8 ते 10 दिवस रोजच्या भाजीसाठी वापरणार आहोत। खालच्या साईडला मोठे काप आणि वरच्या साईडला छोटे काप असे केल्याने आपले जे नारळ आहे ते अगदी फ्रेश राहते। जे वरचे छोटे छोटे काप आहेत ते पटकन रोजच्या भाजीमध्ये संपले जातात आणि अखंड असे मोठे मोठे काप शिल्लक राहतात, तेही आपल्याला व्यवस्थित प्रकारे वापरता येतात। म्हणून आपण खाली मोठे काप ठेवले आहेत आणि वरती छोटे छोटे काप ठेवून घेतले आहेत। ओल्या नारळाचे सर्व तुकडे आपले आता धुवून झालेले आहेत। एका ग्लासमध्ये मी माठातील थंड पाणी घेतले आहे। पाणी अगदी स्वच्छ आहे आणि पाणी खूप थंडही आहे। हे थंड पाणी आपण नारळावरती ओतून घेणार आहोत। या ठिकाणी मी कमीत कमी 2 ते 2.5 ग्लास पाणी नारळावरती ओतून घेणार आहे, म्हणजे आपले पूर्ण जे नारळ आहे ते या पाण्यामध्ये बुडले गेले पाहिजे। सर्व जे पाणी आहे ते खूप असे थंड आहे आणि माठातील पाणी आहे। या ठिकाणी आपण फ्रीजचा वापर करत नाही आहोत म्हणून आपण माठातील थंड पाण्याचा वापर करणार आहोत। उन्हाळ्यामध्ये मी शक्यतो 2-3 नारळ एकदाच कट करते आणि एकदाच व्यवस्थित असे स्टोअर करते, कारण आपल्यालाही प्रत्येक वेळेस नारळ फोडायला वेळ मिळत नाही। घाईच्या वेळेला हे काप अतिशय उपयुक्त ठरतात आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप अशी मसालेदार भाजी खावीशी वाटत नाही, त्यामुळे शक्यतो आपण जास्तीत जास्त ओल्या खोबऱ्याचाच वापर करतो। तुम्ही पाहू शकता मी भांडे अगदी पूर्णपणे भरून घेतले आहे। आता आपण या भांड्यावरती झाकण ठेवणार आहोत। झाकण हे हवा बंद आहे, त्यामध्ये हवा जाणार नाही। 12 तासानंतर मी एकदा झाकण खोललेले आहे। तुम्ही पाहू शकता आपले खोबरे जसे ठेवले होते तसेच आहे। पाणी मला थोडेसे बाहेरच्या टेम्परेचरमुळे गरम झाल्यासारखे वाटत आहे, त्यामुळे मी आता खोबऱ्यातील जे पाणी आहे ते काढून टाकणार आहे। जे पाणी आपले खोबऱ्यामध्ये होते त्या पाण्याचा वापर आपण पोळीचे पीठ मळण्यासाठी किंवा भाताचे कुकर लावण्यासाठी करू शकतो। या ठिकाणी मी आता परत 2 ग्लास माठातील थंड पाणी खोबऱ्यावरती ओतून घेत आहे। खोबरे पूर्णपणे बुडले जाईल इतके पाणी आपण ओतून घेणार आहोत आणि परत पहिल्यासारखेच स्टोअर करून घेणार आहोत। यावेळी तुम्हाला खोबऱ्याची क्वांटिटी थोडीशी कमी झाल्यासारखी वाटत आहे, कारण मी वरचे जे बारीक बारीक तुकडे होते ते सकाळच्या आणि दुपारच्या भाजीला वापरले होते, पण मी पाणी बदलले नव्हते। 10 ते 12 तासातून एकदाच आपण पाणी बदलणार आहोत आणि परत खोबरे व्यवस्थित आहे त्या कंडिशनमध्ये ठेवून देणार आहोत।
याप्रमाणे आपल्याला किमान दिवसातून एकदा तरी खोबऱ्याचे पाणी बदलायचे आहे आणि शक्यतो खोबऱ्याचं जे भांडं आहे ते आपण ज्या ठिकाणी पिण्याचे पाणी साठवतो त्याच्या शेजारी ठेवायचे आहे, म्हणजे ते थोडंसे थंड राहील. याप्रमाणे आपण 8 ते 10 दिवसासाठी ओले नारळ स्टोअर करून ठेवू शकतो अतिशय सोप्या पद्धतीने. स्वयंपाक करतानाच्या वेळेला आपण पाणी नक्की बदलावे, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, म्हणजे आपले खोबरे अतिशय फ्रेश राहील. तुम्ही एकदा ओले खोबरे स्टोअर करण्यासाठी या पद्धतीचा वापर करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जवळील मैत्रिणींना शेअरही करा. आणि हो, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचे जे बटन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचल्या जातील. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या सर्व सखींना टेक केअर, बाय बाय.